नमस्कार, आत्ता मी ब्रेड पकोडा बनवणार आहेत. ब्रेडची भजी ती या पद्धतीने गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते, जिरे घातले आणि हिरवी मिरची आणि लसूण जरासा ठेचून घातला आहे तो घालून घेतला. हे सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे परतवून घ्यायचं आहे. यानंतर थोडीशी हळदी घालून घेतली आहे, एक चमचा छोटा, आणि 2 ते 3 बटाटे उकडून घेतले, त्यांना त्याची थोडीशी चटणी बनवून घेणार आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिरची लसूण आणि जिरे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली वरतून. आता आपली चटणी तयार झाली तर तिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर या पद्धतीने आपली चटणी तयार झाली तर आता आपण बेसन पीठ आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठ, थोडीशी हळदी घालणार आहेत आणि पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या सर्व गुठळ्या या फोडून घ्यायच्या आणि छान असं त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये ब्रेड बुडवता येईल. तर हे ब्रेड आहेत त्यांना मी त्यांचे 2 भाग करून घेणार आहेत. या पद्धतीने त्यांना कट करून घेतलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण एका ब्रेडमध्ये एक ठेवून त्यावरती दुसरा घालून तसंही बनवू शकतात. तर या पद्धतीने चटणी घालून घ्यायची आणि वरतून ब्रेड लावून त्यांना पिठामध्ये सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं तेल कढईमध्ये गरम झालं आहे तर त्यामध्ये तो ब्रेड घालून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. यानंतर आपला ब्रेड पकोडा खाण्यासाठी रेडी आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.